भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये जल्लोष केला जातोय। ज्या प्रकारे आताच जे निवडणुका होणार आहेत त्या ओबीसी आरक्षणासह होणार आहेत। आपल्या सोबत ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आहेत योगेश टिळेकर। किती महत्त्वाचा, किती दिलासा देणारा निर्णय, कारण ही आपण बघितलं की मागे अनेक दिवसांपासून लढत चालू होती आणि अखेर आज दिलासा। आज आमच्या ओबीसी समाजाचा सन्मानाचा दिवस आहे। गेली 2.5 वर्ष या महाविकास आघाडी सरकारनं आमच्या राजकीय आरक्षणाचा खेळ खंडोबा केला। सुप्रीम कोर्टानं वारंवार सांगून सुद्धा ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही, कारण यांना ओबीसींचं राजकीय नेतृत्व तयार होऊ नये ही या महाविकास आघाडीची भूमिका होती। आणि सुदैवानं हे सरकार गेल्यानंतर ज्यांनी ओबीसी समाज बांधवांच्या विषयामध्ये अनेक वेळा संवेदना व्यक्त केल्या, असे देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, आणि पहिल्याच दिवशी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची बैठक मंत्रालयामध्ये घेतली, सर्व महाअभियोक्त्यांशी चर्चा केली, चांगले वकिलांशी चर्चा केली, आणि आज सुप्रीम कोर्टानं भांटे आयोगाचा अहवाल स्वीकारून महाराष्ट्रातल्या ओबीसी समाज बांधवांचं राजकीय आरक्षण पूर्ववत केलं। इथून पुढच्या सगळ्या निवडणुका या ओबीसींच्या आरक्षणाबरोबर होणार आहेत, आणि म्हणून महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज आज खूप आनंदी आहे। पुढच्या काळामध्ये अनेक ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवून याच ओबीसी समाजाचं राजकीय प्रतिनिधित्व स्थानिक ठिकाणी अनेक ठिकाणी आरक्षण कमी जागा मिळणार अशा अनेक जागा आहेत, त्यामुळे छगन भुजबळ म्हणतात की पुन्हा एकदा सर्वेक्षण केलं जावं। ज्या ज्या अहवाला जो स्वीकारलेला आहे सुप्रीम कोर्टानं, तो स्वीकारल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी या संदर्भातल्या काही त्रुटी असतील हे सरकार त्याच्यावरती नक्की गांभीर्याने विचार करेल, आणि पुढे सुद्धा त्या विषयामध्ये काय निर्णय करता येईल यासाठी सुद्धा आमचं सरकार या निश्चितपणानं ओबीसींच्या पाठीमागे उभं राहिल्याचा विश्वास आमच्या मनामध्ये आहे। 2 आठवड्यामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करायचा आहे, किती तयारी झाली आहे सगळ्या पक्षाची, खास करून ओबीसी कार्यकर्ते जे खरं तर वाट बघत होते या निवडणुका कधी जाहीर होतात, कधी आरक्षण मिळतं। मुळामध्ये निवडणुका 2 आठवड्यामध्ये होऊ द्यात, 1 महिन्यानंतर होऊ द्यात, परंतु महाराष्ट्रातला ओबीसी समाज जागृत झालेला आहे। ज्या महाविकास आघाडी सरकारनं आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे, या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये ओबीसी समाज बांधव निश्चितपणे मतदान करेल आणि या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवरती विश्वास ठेवेल अशा पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये नक्की होईल। त्यामुळे घोषणाबाजी केली जाते, उत्साहाचं वातावरण, आनंदाचं वातावरण या ठिकाणी या भाजप प्रदेश कार्यालयामध्ये पाहायला मिळतं। ढोल ताशा बाजूला जातोय, स्वागत केलं जात आहे। कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।